तुम्हारे साथ हैं। कोई शहर आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। कोई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपली निशानी तुमची निशानी हा शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे। बाळासाहेब असतील, राहुल गांधी असतील किंवा आमचे उद्धव साहेब असतील, यांच्या माध्यमातून तो निर्णय होईल। त्या ठिकाणी आम्हाला त्या संबंधी निर्णय घेण्याची काही आवश्यकता नाही, ते निर्णय घेतील। आणि मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालं आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे, त्यामध्ये सर्वांनी एकमेकाचा विचार घेऊन या ठिकाणी सर्वांनी ती जागा वाटप केल्या, त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे। जो काय वाद किंवा कोणी दुखवला असेल तर समजवण्याचं काम केलं जाईल आणि त्या समजवण्याचं काम त्या त्या वरिष्ठ पातळीवर ते नेते घेतील प्रत्येक पक्षाचे। आणि मला खात्री आहे या भागातील सर्व पक्षातील लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्याकडे पण जाईल आणि त्यांना या संबंधीची गळ घातली जाईल, त्यांना त्या ठिकाणी जवळ केलं जाईल। आणि मला खात्री आहे हे सर्व लोक माझ्याबरोबर या निवडणुकीमध्ये सहभागी होतील। बहुजन विकास आघाडीची उमेदवार म्हणून 24 तारखेला अर्ज भरल्यानंतर प्रचाराची सुरुवात आज या ठिकाणी सुरू केलेली आहे। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलं आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, हे सर्वजण आम्ही एकत्र काम करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आज डोंबिवली शहरामध्ये अयोध्या नगरीपासून सुरू केलेली आहे आणि उत्तम प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय। लोकांना एक बदल हवाय, तो गेले 5 वर्ष या ठिकाणी विकासाची कामं विकास होत नव्हता, त्या विकासासाठी लोकांना न्याय हवाय आणि त्या न्यायासाठी लोक स्वतःहून घराच्या बाहेर पडणार आहे, अशा प्रकारचं सर्व बाजूनी या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज ही प्रचाराची रॅली अयोध्या नगरीपासून कुठपर्यंत महावीर नगर इथपर्यंत गांधीनगर वगैरे या ठिकाणी जाणार आहे आणि सर्वच कार्यकर्ते महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे, तरुणांचा आहे, पुरुषांचा आहे आणि सर्व दोन्ही पक्ष मिळून या तिन्ही आघाडी म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी पदाधिकारी करतायत। शहर प्रमुख असेल, युवकांचे नेते असेल, महिला आघाडी असेल, या सर्वांच्या माध्यमातून या प्रचार रॅलीला सुरुवात केलाय आणि मशाल या निशाणीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आव्हान या पदयात्रेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवला जाईल, मशाल पेटली जाईल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाकडनं या ठिकाणी मिळते।